पुरग्या भक्तीन जायन करश्वास मोगाळ भाव भयणीनू, तुमकां सगळ्यांक ह्या मिसा बोलिदनांत मायेमोगाचो येवकार दिता. हें मीस भेटयता तुमच्या जनेकल्याच्या इंतेसाव पासत. आदीक करून मागोया जी आमची भाव भयणां पिडेस्त आसात तांच्या बऱ्या भलायकी पासत. बापाचे, पुताचे आनी पवित्र आत्म्याचे नावी आमेन. आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताची कृपा, देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एकवट तुमचे सोबे आसूं. तुमचे सोबे आसूं. मोगाळ भाव भयणीनू, हे पवित्र रितीन फावो ते परी वांटो घेवच्या खातीर आमी आमची पातका वळखून घेवया. काळजांत थावन दूख धरतल्यांक बॉक्सोन देवच्याक तुका बापान धाडला. सोम्या काकृत कर. सोम्या काकृत कर. तूं पातक्यांक आपोंक आयलाय. क्रिस्ता काकृत कर. क्रिस्ता काकृत कर. आमचे खातीर विनंती करच्याक तूं देवा बापाच्या उजव्यांक बसलाय. सोम्या काकृत कर. सोम्या काकृत कर. सर पदवेदार देव, आमची काकृत करू आनी आमची पातकां बोगसून आमकां सासनाच्या जिविताक पावो. आमेन. प्रार्थुया. सर्वेस्पर आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताच्या बापा, तुझ्या पुताक जल्म दिल्ल्या भाग्यवंत आमकार मारिया, खरेपणी तुझ्या सासनीक पुताची आवय म्हूण भाग्यवंत सिरिलान शिकयले. ह्या भावार्थाच्या स्वताचो जैतवंत परगटणार जावंक तुवें ताका कृपा दिली. खरेंच ती देवाची माता म्हूण आमी सत मानताव. आनी मनीस जाल्ल्या तुज्या पुता वरबी तुजें दैवीक जिवीत संपूर्णायेन आमकां फावो कर म्हूण आमी विनम्री काळजान मागता. आमच्या सोम्या तुज्या पुता जेजू क्रिस्ता वरबी तो खरो देव तुजे सभे पवित्र आत्म्याच्या एकपणान जियेता आनी राजवड चलयता सासनाच्या सासना. आमेन. राजांच्या दुसऱ्या पुस्तका वेले वाचप. राजवडकी चलोवंक लागलो तेन्ना जोकिंग 18 वर्सां आसली आनी ताणें जेरुसलेमाक 3 म्हयने राजवडकी चलयली. ताचे आवयचें नांव नेहुशता. ती जेरुसलेमांतल्या इल्थानाची धूव आपल्या बापायन केल्ले तशें सर्वेस्परा मुखार जोकीन वायट केले. त्या दिसांनी बाबिलोनियाच्या राजा नबुकदनेज राजाची फौज जेरुसलेम भितर सरली आनी तांणी शाराक वेडो घालो. आपले फौजेन शाराक वेडो घाल्लो आसतना बाबिलोनियाचो राजा नबुकदनेजर आपूणच शारांत आयलो. तेन्ना जुदांच्या राजा जोकीन आपणाकूच बाबिलोनियाच्या राजाचे आदीन केलो आनी आपणा बरोबर आपले आवयक आपल्या अधिकाऱ्यांक उंच कुळयेच्या मनशाक आनी आपल्या खोजांक आनी बाबिलोनियाच्या राजान ताका कैदी करूंक व्हेली. नबुकदनेजर राजाचे राजवडकेच्या 8व्या वर्सा हे घडले. ताणें सर्वेस्पराच्या मंदिरांतली सगळी गिरेस्काय उभारून व्हेली आनी राजमहालांतले सगळे भांडार आनी सालोमावान इज्रायलाच्या राजान सर्वेस्पराच्या मंदिराक केलोल्या भांगाराच्या वस्तूंची सर्वेस्पनान आदी फुडेंच सांगून दवरलोले तशें मोडफोड केली.
ताणें जरुसलेमाच्या सगळ्या लोकांक निर्वासी करूंक व्हेलो. मुणगे 10,000 उंच कोळीयेच्या मनशाक आनी बळिश्ट झुजाऱ्यांक, तांचेच सगळ्या कामारांक आनी लोहारांक, गांवांतल्या दुर्बळ लोकां भायर आनी कोण उरलो ना. ताणें जोकिंक बाबिलोनेक निर्वासी करून व्हेलो. तशेंच राजाचे आवयक, ताच्या बायलांक, ताच्या खोज्यांक आनी गांवच्या उंच कळयेच्या मनशाक सगळ्यांकूय जेरुसलेमा थावन बाबिलोनेंत निर्वासी करून व्हेली. व्हड व्हड कुळयेचे मनीस आसले 7,000, तशेंच 1,000 कामार आनी लोहार, सगळे झुजाक उपकारतात तसले. हांकां सगळ्यांक बाबिलोनियाच्या राजान निर्वासी करून बाबिलोनेक व्हेले. बाबिलोनियाच्या राजान जोकीचे सुवातेर ताच्या बापल्याक माथानियाक घालो आनी ताचें नांव बदलून जेदेकिया म्हूण ताका नांव दवरलें. देवाचें उतर हें. देवाचे व्हड उपकार. अंतर्गीत आमचो जबाब. तुज्या नांवाचे व्हडवीके पासत आमकां निवार सर्वेस्परा. तुज्या नांवाचे व्हडवीके पासत आमकां निवार सर्वेस्परा. देवा, राष्ट्रां तुज्या देशांत भितर सरल्यांत तुजें पवित्र मंदीर तांणी भश्टायलां, जेरुजलेमाचें घरठाण करून सोडलां. तुज्या चाकरांची मोंडी वाऱ्यावेल्या सगळ्यांनी वचून सोडली. तुज्या भक्तांचे मांस सावजांक गिरासूंक दिलें. जबाब. तुज्या नांवाचे व्हडवीके पासत आमकां निवार सर्वेस्परा. उदकाच्यो झरी कश्यो आख्ख्या जेरुसलेमाक रगत विखरायले, मेलेल्यांक माथयेक लायलो कोणूच ना. शेजारच्या लोकांक आमी केडणेचो माल जाल्यांव. भोवतणची राष्ट्रां आमकां हांसतात, आमची खेबडां करतात. अशें केदना पर्यान सर्वेस्परा सदांकाळ आमचेर तापून रावतलोय. केन्ना पर्यान उज्या वरी तुजो राग पेटलोलो उरतलो. जबाब. तुज्या नांवाचे व्हडवीके पासत आमकां निवार सर्वेस्परा. आमच्या पुर्वजांचे अपराध आमच्या माथ्यार घालूं नाका. बेगोबेग तुजी कोनवाळाय आमकां दाखय. आमी पळय जाल्यांव एकदम दळदिरी. जबाब. तुज्या नांवाचे व्हडवीके पासत आमकां निवार सर्वेस्परा. तुज्या नांवाचे व्हडवीके पासत पाव आमकां देवा आमच्या सुणवणदारा. आमची पातकां भगस सर्वेस्परा. तुज्या नांवा खातीर आमकां निवार. जबाब. तुज्या नांवाचे व्हडवीके पासत आमकां निवार सर्वेस्परा. उद्गार. सर्वेस्पराक सोय सोय. सोमी म्हणटा, कोण म्हजो मोग करता जाल्यार म्हजें उतर सांबाळतलो, आनी म्हजो बाप ताचो मोग करतलो, आनी आमी ताचे थंय येतल्या. सर्वेस्पराक सोय. सर्वेस्पर तुमचे सोबे आसूं. तुमचे सोबे आसूं. मातेव परमाने जेजू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. जेजून आपल्या शिशांक म्हणले, म्हाका सोम्या सोम्या म्हणून कोण स्वर्ग राज्यांत भितर सरचो ना. पूण स्वर्गार आसत्या म्हज्या बापाची खुशी करता तोच स्वर्ग राज्यांत भितर सरतलो.
तो दीस येतोच. सबर जना म्हाका म्हणत सोमया सोमया, तुझो संदेश आम्ही परगटलो न्हय आणि तुझ्या नावान आम्ही देवचार काढले न्हय आणि तुझ्या नावान सबर विजमिता आम्ही केली न्हय आणि त्यांना हांव तांच्या तोंडार मारतलो. खोटेपान करतल्या न्हू म्हजे सरशली कडसो रात, कित्याक हांवें तुमकां केन्नाच वळखूंक ना. देखून ही म्हजी उतरां आयकतात आनी ताचे प्रमाणे चलतात. तो आपले घर खडपार बांदलेल्या एका शान्या मनशा सारको. पावस पडलो, आवर आयले, वादळ येवन त्या घरार मारले, तरी ते मोडले ना, कित्याक ते खडपार बांदलोले. पूण ही म्हजी उतरां आयकून ताचे प्रमाणे चलना तो आपले घर रेवेर बांदलेल्या एका पिसाट मनशा सारको. पावस पडलो, आवर आयले, वादळ येवन त्या घरार मारले आणि ते मोडले आणि कसे म्हणून ते कोसळून पडले. जेजून आपले उलोप संपयले आणि ताची शिकवण ऐकून लोक अजब झालो, कित्याक तो त्यांच्या शास्त्र्या भाषेन न्हय, तो आपणाक अधिकार असलेल्या परी तांकां शिकयतालो. जेजू क्रिस्ताचे शुभवर्तमान हे. वाकाने तुका क्रिस्ता. प्रीतीच्या भावा भयणीनू, आयच्या शुभवर्तमानांत जेजूची डोंगरावेली शिकवण ताचो शेवटचो भाग आम्ही ऐकला. आणि खेरीत जेजू आपल्या पाटलागदारांक, जांकां देवाचे उतर परगटूंक वेचून काढल्यात आणि देवाचे उतर आयकतल्यांक जेजू खेरीत ताकीद दिता, तांकां उगडास करता. पयले सुवातेर जे देवाचे उतर परगटणार जावन आसात ते स्वताची सेवा चाकरी करूंक फुडें सरतात. तांकां दिसता अते आपल्या जिवितार बी दाखोवन दितात की ते सगळे जाणत देवाची योजवण आणि देवाक जाणो. आणि देखून तांची उतरां जे कितें ते उलयतात त्या प्रमाणे तांचे जिवीत जायना. जे कितें ते शिकयतात त्या प्रमाणे तांचे जिवीत जायना. आणि देखूनच जेजू म्हणटा म्हाका सोमी सोमी म्हणून कोण उलो करीत जाल्यार हांव ताका वळखना, कित्याक ताचे जिवीत सोम्याच्या उतरां प्रमाणे ना, ताचे शिकवणे प्रमाणे ना. आणि दुसरे वाटेन जो मनीस, जो पाटलागदार जेजूचे उतर आयकता आणि त्या प्रमाणे आपल्या जिविताची आकारणी करता तो मनीस एका शान्या मनशा भाशेन, तो आपले घर खडपार बांदलेल्या एका मनशा भाशेन. म्हणल्यार असलो मनीस, असलो पाटलागदार जेजूचेर आपलो भावार दवरून जेन्ना आपल्या जिवितांत वादळ वारें येता, अडखळी अडचणी येतात, ताचो भावार तुनो जायना, पूण देवार तो भावार दवरता. आणि त्या प्रमाणे आपल्या भावार्थान, आपल्या सादारण जिवितांत फुडें सरता. देखूनच मोगाळ भाव भयणी, जेजू आमकां जनेकल्याक आपयता, आपले उतर आमच्या खाळजा मनान दवरून त्या प्रमाणे बरी ती फळां आम्ही आमच्या जिवितार बी देऊंक, तेन्नाच जेजू आमकां स्वर्ग राज्यांत सासनाचो मुकुट इनाम फावो करतलो. आमेन. आमचे दोन हात भारून सर्वस परब भेटव्या, आमचे दोळे उभारून देवावर पडव्या, आमचे काळे जोबारून देवा काजाक मेळव्या, ताचो मोगा सारको जाव आमचो मोग पोया. दुनियात जास मोरे आमचे धनात भर
आमचे काळे सोबारून देवा का सब मेळू ताच्या मोगा सारखो जाऊ आमचो मोग वो पुया भाबीनु मुझे आणि तुमचे बलिदान सोर पदवीदार देवा बापाक मानतात असले जामून मागात बलिदान आपल्या मनाक आणि मोहिमे आमच्या निराख्या पवित्रसभेच्या आधारावर सर्वेश्वर मानून घेऊ. सर्वेश्वरा प्रसन्न जाऊन आमचो वाकानेचो यज्ञ मानून घे. या यज्ञावर बी आमची अंतस्करणा शुद्ध कर आणि अशी तुका मानता तसली जाऊ आमच्या काळजाची भक्ती या आम्ही मागता तुझ्याच पुता जेजूचे नावी. आमेन. सर्वेश्वर तुमचे सोबे आसू. तुमचे सोबे आसू. आमची काळजा उभारूया. आम्ही ते सर्वेश्वरा ते उभारता. सर्वेश्वरा आमच्या देवाक दिनवासूया. सर्वेश्वरा पवित्र बापा सर्पद्वेदर आणि शासनाच्या देवा सर्व काली आणि सर्वताय आम्ही तुका दिनवासूंक फावो ओ कायदो नितीचो आणि आमच्या फायद्याचो. प्रितीन तुवें मनशाक रचलो नितीन ताका शिक्षा दिली पूण क्रिस्त आमच्या सोम्या वरवीं दोळ्यान ताका सोडयले. ताचे उदेशी देवदूत आणि सर्गीचो सगळो दरबार तुजी थोर महिमा वाकांतात. तांचे सांगाते आमचे ताळे मेळून आनंदान आम्ही तुजी स्तुती गायता. पवित्र 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 दरबाराचो सर्वेश्व तू स्वर्ग आणि संसार भरला तुझ्या वैभवान उसर्गी तुका जोय जोय सर्वेश्वराचे नावी येता जोय बापा. खरोच तू पवित्र, तू सगळ्या पवित्रपणाची जर तुझ्या पवित्र आत्म्यांक धाडून देणी पवित्र कर म्हणून आम्ही मागता. जाऊं ती आमकां आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताची कूड आणि रगत. आपलेच खुशेन कश्ट मारून सोसूंक वेळच्या आदी ताणें उंडो घेतलो. तुका दिनवासून तो मोडलो तो आपल्या आशिसांक दिलो आनी म्हणले हो तुम्ही समेस घ्यात आणि खायात ही मुझी कूड तुमचे पासत समोर पोवची. तेच बरी जेवण जातोच ताणें कास घेतली तुका नव्यान दिन वाचलो ती आपल्या शिसांक दिली आणि म्हणले तुम्ही समेस घ्यात आणि हांतले पियात ही मुझ्या रक्ताची कास नव्या आणि सासनी कराराचे हे रगत पातकांचे बक्ष नेमेच्याक तुमचे पासत आणि समेस मनशा पासत ते वारवतले हे मुझ्या उगडासाक करात. भावार्थाचो गूढ परगटूया. तुझ्या कोर्सा आणि पुनर्जीवनपणा वरवी तुवे आमकां सोडयली सोमिया संसाराच्या सोडवणारा आमचे सोडवण कर. बापा जेजूच्या मरणाचो आणि पुनर्जीवनपणाचो आम्ही भक्तिपणी उगडास करता आणि हो जिवितचो हुंडो आणि सोडवण्याची कास तुका समर्पिता. तुझे मुखार येऊक आणि तुझी सेवा करूंक आमकां फावो केला देखून आम्ही तुका दिन वाचता आणि जेजूची कूड आणि रगत शेवतले आम्हा सोमेस्तांक पवित्र आत्म्यावर बी एकठांय कर म्हणून आम्ही नम्रतायेन मागता. सर्वेस्परा के पृथ्वीचेर विस्तारलोले तुझे पवित्र सभेचो उगडास कर आणि फ्रांसीस आमच्या भाग्यवान बापा डेरीक आमच्या गवळी बापा आणि सगळ्या याज्ञिकी वर्गा बराबर तिका प्रतिमोगान वाडय. पुनर्जीवनपणाचो भरवसो धरून मेल्ल्यान त्या आमच्या भावनेची काकृत कर. तांकां आणि तुजे इश्टगती मेल्ल्या सोमेस्तांक तुजे परजळीत मुखामळ पळोवंक फावो कर. आम्हा सोमेस्तांची दया कर म्हणून आम्ही मागता. आमकार मरे देवाचे माये सांगाती भाग्यवान सुजैतीचो पोती भाग्यवान धर्मदूता आणि सर्व काली तुका मानवल्यान त्या सगळ्या भक्ता बराबर सासनाच्या सुखात आमकां वांटो दी. तांचे सांगाता तुजी महिमा गावंक आमकां फावो कर जेजू क्रिस्ता तुज्या पुता वरवीं. त्याज जेजू वरवीं त्याज जेजू सांगाता त्याज जेजूताय पवित्र आत्म्याच्या एकपणान सोर पदवेदार बापा सोर वंदन आणि वैभव तुका सासनाच्या सासना. आमेन. आमच्या सोडवंदराची आज्ञा मनान धरून ताणे शिकवलेले प्रार्थन आम्ही धीर घेऊन म्हणूया. आमच्या बापा स्वर्गीच्या तुझे नाव पवित्र तुझे राज आमकां येऊ तुझे कोशी सर्गार जाता तशी संवसारांचा आमचो दिसपाटो ग्रायस आयज आमकां दी
आणि आमचेर चुकलेल्या बक्षित तशी आमची पातका बोगस आणि आमका ताळणेन पडो देऊ नका पण वाईटातली आमका निवार सर्वेस्परा सर वाईटातली आमका निवार दया करून या जिवितात सवस काय आमका दी स्वर्गीच्या सुखाक आणि आमच्या सोडंदारा जेजू ख्रिस्ताच्या येण्याक आम्ही भरवशान उतरेकता तर आमका तुझे उदार काकळोतीन सर पातकांतली सुटय आणि स्वराकांतांतली वाटय किद्याक राजवटी पदवी आणि महिमा तुझे सदासनाच्या सदासनांक सोम्य जेजू ख्रिस्ता तुवें तुझ्या धर्मदूताक म्हणले तुमका शांती दवरता मुझी शांती तुमका दिता आमच्या पातकांचेर न्हय पण तुझ्या पवित्र सभेच्या भावार्थाचेर दिश्ट घाल आणि तुझे खुशे प्रमाणे तिका शांती दी आणि तूच तिका एकवटान सांभाळ तुझो जियेता आणि राजवट चलयताय सासनाच्या सासनांक आमेन सोम्याची शांती सदाकाळ तुमचे सोबे आसूं तुमचे सोबे आसूं आम्ही एकमेकांक खुशालकायेन जेजूची शांती देऊया देवाचे शेळे संसाराचे पाप काढतले आमची काकृत कर देवाचे शेळे संसाराचे पाप काढतले आमची काकृत कर देवाचे शेळे संसाराचे पाप काढतले आमका शांती दी हिस्ती देवाची शेळी संसाराचे पाप काढता ती शेळेच्या जेवणांक आपल्या ती सगळी आम्ही सुभागी प्रार्थुया भोमोगाळ बापा भाग्यवंत आयरेवनचो उगडास काढून जेजूच्या कुडी रक्ताच्या जेवणांत आम्ही वांटो घेतला मरोपर्यान आपलो भावार्थ सांभाळून सर्गीचो आनंद आणि रक्तसाक्षाचो मुकुट तो जोडूंक पावलो तशेंच ह्या पवित्र पोसना वरवीं आम्ही त्याच भावार्था पोरमाने जिवंक आणि खरे पवित्रपण जोडूंक तोच खरो भावार्थ आमच्याय काळजांनी वाडय ख्रिस्त आमच्या सोम्या वरवीं आमेन सर्वेस्पर तुमचे सोबे आसूं तुमचे सोबे आसूं आणि सौर पदवीदार देव बाप पूत आणि पवित्र आत्मा तुमचेर आशीर्वाद घालूं आमेन वचून यात ख्रिस्ताच्या मोगान आणि शांतीन तुमका धाडता देवाचे होड उपकार Yeah.
आमी